दादा अमोल मिटकरीं विरोधात सध्या मनसे आक्रमक झालेली आहे, कसं बघताय संपूर्ण? मी तुम्हाला सांगू का, हे कारण नसताना ह्याच्यामध्ये वाद वाढवला जातो. आता पुण्यामध्ये कुणी जावं त्यांना अधिकार आहे, उद्याच्याला नाशिकमध्ये काही घडलं, कुठल्याही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये काही घडलं तर कुणालाही प्रत्येकाला जायचा अधिकार आहे. जसं आता वायनाडला घडलं, त्याच्यामध्ये प्रियंका गांधी आणि राहुल गांधी गेले तिथं ते पाहणी करायला, तिथले बाकीची पण यंत्रणा तिथं राबते. तसं आपल्या इथं पण ती घटना घडल्यानंतर राज ठाकरे तिथं गेलेले होते. आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे की मी काम करत असताना मी असं कधी भेदभाव करून काम करत नाही. त्याबद्दल जे कोणी आहे, म्हणजे पाणी सोडल्यामुळं कशामुळं पुण्याच्या हे झालं, काही भाग पाड्याखाली गेला, लोकांचं नुकसान झालं, लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं, कागदपत्र खराब झाली, त्या सगळ्याच्या संदर्भातले पंचनामे करून त्यांना जी काही मदत करायला पाहिजे त्या प्रकारच्या सूचना दिल्या. त्यांचे तातडीनं त्यांना जे काही धान्य बिंद द्यायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टीच्याबद्दलचे निर्णय झाले आणि दोन्ही बाजूनी पंचनामे करायला सांगितले. एक रेव्हेन्यूचा माणूस आणि एक PMC चा माणूस आणि पिंपरी चिंचवडमध्ये एक रेव्हेन्यूचा माणूस आणि PCMC चा माणूस. अशा सगळ्या चर्चा झाल्या असताना तिथं वक्तव्य राज ठाकरेंनी अजूनही काहीतरी माझ्याबद्दल केलं. शेवटी प्रत्येक पक्षाच्या बद्दल एक आस्था असणारा काही वर्ग असतो. प्रत्येकाने बोलताना थोडंसं तारतम्य ठेवून आपला सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, आपल्या काय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी शिकवण आपल्याला दिलेली आहे त्या शिकवणीच्या बाहेर जाऊ नये. काही काही जण कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतात, मी तुम्हाला बघून घेईन. अरे बघून काय घेईन, संविधान कायदा हा काय, कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणाला दिलेला नाही आहे. मात्र आपणही बघता, तुम्ही TV चॅनलवाले दाखवता, त्यांनी असं सांगितलं, कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं, यांनी शब्दानी शब्द वाढत जातात. तुम्ही डेव्हलपमेंटचं बोला ना, तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये कुठं खरोखरीच अन्याय झाला तर त्या अन्यायाला वाचा फोडा ना. त्याच्याबद्दल सरकार म्हणून जे काही खबरदारी घ्यायची ती आम्ही घेऊ, मुख्यमंत्री घेतील, उपमुख्यमंत्री घेतील, किंवा केंद्र सरकारशी संबंधित असेल तर त्यांच्याशी पण आम्ही बोलू. पण कारण नसताना काहीतरी काहीतरी अशी भडक वक्तव्य करायची. वाचाळवीरांची संख्या तर सध्या जास्त झालेलीच आहे आणि भडकपणे संख्या हे करून स्वतःकडं लक्ष केंद्रित करायचं, हे गोष्टी बंद झाल्या पाहिजेत. ही आपली महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि ह्याच्यात जर कोणी कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर त्याबद्दल कारवाई देखील पोलीस खात्याकडनं केली जाईल. आत्ता काही राजकीय लोकांची वक्तव्य आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची वक्तव्य तशाच पद्धतीनं आली. प्रत्येकाने त्याच्यावर काय आपण बोललं पाहिजे, काय कायद्याच्या नियमाच्या चौकटीत आहे, सगळ्याचा अभ्यास करावा. बोलण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे, दाखवण्याचा अधिकार तुम्हाला सगळ्यांनाच आहे, त्या सगळ्या गोष्टी आहेत. मला ह्याच्याच बरोबर आता विषय निघाला म्हणून सांगतो. मधल्या काळामध्ये पत्रकार मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही बघितली असेल, मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना दिली, अनेक योजना अर्थसंकल्पात सादर केल्या, त्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. परंतु त्याच्यातनं माझ्या डिपार्टमेंटच्या नावावर एक बातमी चालवली, मीडियानी चालवली, काही एका वृत्तपत्रात आली, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियात आली वगैरे वगैरे. वास्तविकच्या बातमीत काही तथ्य नव्हतं. मी अर्थमंत्री आहे, मी आज 10वा अर्थसंकल्प सादर केला आहे. अनेक वर्ष काम करणारा मी, महाविकास आघाडीमध्ये पण काम केलेलं आहे, मी महायुतीमध्ये पण काम केलेलं आहे. काम करत असताना माझी काही कामाची पद्धत आहे, प्रशासन व्यवस्थित कसं चालेल, कुणावर अन्याय कसा होणार नाही, ही खबरदारी मी घेत असतो. तरी देखील त्याच्यात 2 दिवस माझी बदनामी केली गेली की बाबा अर्थ विभागाच्या असं मत होतं तरी ही योजना दिली, फंड्स नाही, तदंत खोटी बातमी. त्यामध्ये मी सांगितलं, अरे बाबांनो, मी 35,000 कोटीची तरतूद केलेली आहे, 9 महिन्याकरताच हे पैसे पाहिजेत, कारण 3 महिने अर्थ म्हणजे जे आर्थिक वर्ष आहे त्याचे संपलेले आहेत, एप्रिल मे जून, 9 महिन्याच्याकरता तेवढे पैसे पुरताय. तेवढे पैशाला मान्यता दिली, दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली. ज्या काही 3 गॅस सिलेंडर योजना असेल, वीज माफीची योजना असेल, त्याला 14,000 कोटी रुपये लागत आहेत. त्याचबरोबर आपल्या वेगवेगळ्या पद्धतीनं मुलांना मुलींना हे द्यायचं आहे, प्रशिक्षणाच्या स्टायपन द्यायचं आहे, त्याच्याकरताची तरतूद त्या ठिकाणी केली गेली.
अशा सगळ्या तरतुदी करून देखील एक वेगळ्या प्रकारच्या बातम्या देऊन लोकांच्यात गैरसमज निर्माण करायचा हा चुनावी जुमला आहे. हे अमकंच आहे, हे तमकंच आहे. आमचे बघा आता ऑगस्ट महिन्यामध्ये 2 महिन्याचे पैसे आमचे आमच्या माय भगिनींना, माय माऊलींना, मुलींना आमच्या त्या ठिकाणी जातील. आणि ते करत असताना गरीब वर्गाला कशी मदत करता येईल हाच प्रयत्न केला नंबर एक. त्याच्यानंतर मी सांगितल्यानंतर ती गोष्ट थांबली. मी आज पण आकडेवारीनं आपलं उत्पन्न कसं वाढतं आहे, काय वाढतं आहे, रिसोर्सेसच्या बाबतीमध्ये आम्ही काय केलं आहे, आपला GST कसा वाढतो, ते सगळे आकडेवारीनं मी तुम्हाला कधीही सिद्ध करून द्यायला तयार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.